जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोद्री येथील शेतकरी गोविंद नाईक आणि त्यांचा मुलगा अरविंद नाईक यांनी केळीच्या पिकाला 3000 भाव मिळाल्याने केळीच्या ट्रकची डिझेल आवत गावातून मिरवणूक काढले। गुरेढोरे चारून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे गोविंद नाईक यांचा मुलगा अरविंद नाईक याने वडिलांच्या परिस्थितीची जाण ठेवत कृषी खात्यातील शिक्षण घेऊन या शिक्षणाचा वडिलांच्या मदतीसाठी गावातच उपयोग करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी फत्तेपूर येथील व्यापारी अशोक चंपालाल तालेरा यांची 2 एकर शेती बटाईने करत त्यामध्ये केळी पिकाची लागवड केली। आपल्या शिक्षणाचा उपयोग करत नियोजनबद्ध शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याकडे भर दिला व त्यांच्या शेतातील उत्कृष्ट दर्जाच्या केळी पाहून पहूर येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतातील 2800 केळीचे खोड 19 लाख रुपयांना खरेदी केले। म्हणजेच त्यांना एका क्विंटल मागे 3111 असा भाव मिळाल्याने या आनंदात त्यांनी चक्क केळीच्या भरलेल्या ट्रकची डीजे लावून गावातून मिरवणूक काढली। तर या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे। सदर हा प्लॉट गोद्री येथील शेतकरी अरविंद गोविंद नाईक यांच्या शेतावरती हा प्लॉट आहे आणि आपण या प्लॉटची गुणवत्ता बघू शकताय किती छान प्रकारे डेव्हलप झालेली आहे। अरविंद गोविंद नाईक हे पसुरा क्रॉप केअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सध्या कार्यरत असून त्यांनी हा स्वतःच्या नियोजनातून हा प्लॉट उभा केलेला आहे आणि या प्लॉटला आपण बघू शकताय यांनी शेवटच्या स्टेजला आता असताना हा प्लॉट या प्लॉटला 14/5/29 तसेच शक्तिमान हे फुगवणीसाठी घालून दिलेले होते। त्याचे उत्तम प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला भेटत आहे आणि यांनी घडावरती स्प्रे म्हणून मेरीऑन तसेच D3 आणि आडीसाठी परत याच्यामध्ये स्टिकर आणि यांनी परत पिस्टीम हे घेतलेलं होतं। तरी आपण या प्रॉडक्टचे रिझल्ट बघू शकताय आणि उत्तम प्रकारे शायनिंग या प्रॉडक्टची या प्लॉटवरती आलेली आहे आणि हा प्लॉट आज रोजी एक्सपोर्टसाठी कटिंग होणार आहे आणि हा प्लॉट खूप छान प्रकारे आपल्याला दिसतोय। खूप छान प्रकारे याच्यामध्ये या शेतकऱ्याला भरभरून उत्पन्न मिळणार आहे आणि भरभरून फायदा हा होणार आहे। असाच फायदा आमच्या शेतकरी बांधवांना कंटिन्यू प्रत्येक वेळेस व्हावा आणि अशाच प्रकारे निसर्गानेही साथ द्यावी, अशाच प्रकारे भावानेही साथ द्यावी आणि उत्तम दर हा मार्केटमधून मिळावा अशी आम्ही आशा बाळगतो आणि आमच्या शेतकऱ्यांना भरभरून घवघवीत यश प्राप्त व्हावं असं आम्हाला वाटतं। आपण हे बघू शकताय हा प्लॉटची डेव्हलपमेंट किती छान प्रकारे झालेली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।